राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या जागा वाटपात आरपीआयला स्थान न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा न दिल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आमची उपेक्षा केली गेली आणि दोन्ही पक्षांनी याबद्दल नक्की विचार करावा असे आठवले म्हणत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संपर्क केला आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहू इच्छितो असेही त्यांनी स्पष्ट केलंय. जर भाजप आणि शिवसेनेने आरपीआयला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनीतीवर विचार करावा लागेल असे आठवले म्हणाले. महाराष्ट्रात युतीच्या झालेल्या ठरावानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात एकूण 48 जागा आहेत. दोन्ही पक्षांनी आपापसात जागा वाटप केल्याने आठवलेंच्या पक्षाची गोची झाली. रिपब्लिकन पार्टीसाठी एकही जागा न सोडणे ही एक गंभीर बाब आहे. मी अजिबात समाधानी नाही. त्यांनी दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे. दलित समाजातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत आहेत असेही आठवले म्हणाले. सेना भाजपची युती झालेली आनंदाची गोष्ट आहे. मी गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो की भाजप आणि सेना एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा सेना भाजपचं सरकार आणण्यासाठी या ठिकाणी दोघांनी एकत्र यावं ही इच्छा मी अनेक वेळेला व्यक्त केलेली होती. त्या अनेक नेत्यांशी बोललो होतो. मला आनंद आहे की भाजप आणि सेनेने जागेचं वाटप केलेलं आहे आणि हे दोघे एकत्र आलेले आहे. पण हे दोघे एकत्र येत असताना रिपब्लिकन पक्षाला डावलून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्षाने एकच जागा मागितली होती. दक्षिणमध्ये मुंबईची जागा माझ्यासाठी मागितली होती. त्यामुळे ती काही जागा सुटलेली नसल्यामुळे मी नाराज आहे. माझा तर समाज नाराज आहे. पण मी मुख्यमंत्र्यांच्या आणि उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे आणि आरपीआयला मागच्या 2014 एक जागा सोडलीच होती. तर आता एक तरी जागा आरपीआयला तर सोडली पाहिजे. जर त्यांची मतं जर आपल्याला मिळवायची असतील तर आरपीआयला एक जागा तर सोडली पाहिजे असा माझा आग्रह आहे. मी दोन नेत्यांशी बोलणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी मला अपेक्षा आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.